सावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिस्त शिक्षण आणि अध्ययन विभागांतर्गत सुरू असलेले जे काही शिक्षणक्रम आहेत त्याच्या प्रवेशाबाबत जे अनेक अंगांनी प्रश्न जे विचारले जातात त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्या प्रत्येक प्रकार निहाय आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंकांचं निरसन जे आहे ते करत आहोत. मागच्या भागात आपण विद्यार्थ्यांनी शिक्षण क्रमाला प्रवेश घेण्यासाठी जी काही पात्रता आवश्यक असते त्या पात्रते संदर्भात जे प्रश्न विचारले होते त्यावर आपण काय केली होती, सविस्तर चर्चा ही केली होती. आजच्या भागामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या म्हणजे ह्या दीड विभागाच्या अंतर्गत जे कार्यान्वित शिक्षण क्रम आहे तर या शिक्षण क्रमाच्या अंतर्गत जे काही मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे का असेही जे विद्यार्थी विचारत असतात त्यावर आज आपण काय करूया, चर्चा ही करूया. मित्रांनो, डील विभागाच्या अंतर्गत जे पदव्युत्तर पदवीचे जे काही शिक्षण क्रम आहे त्या अनुषंगाने काही अध्ययन साहित्य जे आहे ते आपल्याला पुरवलं जात असतं. काही शिक्षण क्रमांना अभ्यास साहित्य मात्र नाहीये, परंतु काही शिक्षण क्रमांना जे आहे ते अभ्यास साहित्य आहे ते कशा प्रकारचं उपलब्ध करून दिलं जातं किंवा आमच्यापर्यंत कसं पोहोचलं जातं याबद्दल सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलेले आहेत, आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आता आपण काय करूया, थोडक्यात बघूया. डील विभाग अध्ययन साहित्य किंवा अभ्यास साहित्य पुरवतो का? तर हो, मात्र काही शिक्षण क्रमांतर्गत अध्ययन साहित्य सध्या उपलब्ध नाहीये, काही शिक्षण क्रमांसाठी मात्र अध्ययन साहित्य उपलब्ध आहे. कारण सिलेबस आता बदलणार आहे, त्या अनुषंगाने नवीन जी काही स्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप होत आहे, त्यामुळे आत्ताच्या स्थितीला म्हणजे आजच्या स्थितीला जर आपण विचारणार असाल तर मात्र काही शिक्षण क्रमांना अध्ययन साहित्य उपलब्ध आहे तर काही शिक्षण क्रमांना अध्ययन साहित्य उपलब्ध नाही. कोणत्या प्रकारचे अभ्यास साहित्य किंवा अध्ययन साहित्य दिले जाते? मित्रांनो, सध्या आपल्याकडे काही शिक्षण क्रमांच्या अंतर्गत छापील पुस्तकं म्हणजे जे तुमचा सिलेबस जो दिलेला असतो त्या सिलेबसच्या अनुषंगाने व्यवस्थित युनिटमध्ये डिव्हाइड करून त्याचा छान अगदी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आणि अगदी क्वालिटी मेंटेन करून आपण त्याची पुस्तकं तयार केलेली आहे. मात्र काही शिक्षण क्रमांच्या अंतर्गत म्हणजे फर्स्ट इयरला काही जे पेपर आहेत तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मुद्रित साहित्य म्हणजे पुस्तकांच्या अनुषंगाने तुम्हाला साहित्य हे मिळतं, परंतु द्वितीय वर्षाचा जर तुम्ही विचारणार असाल तर द्वितीय वर्षाला मात्र सगळेच शिक्षण क्रमांच्या अंतर्गत सॉफ्ट कॉपीमध्ये आणि तेही विद्यापीठाच्या वेबसाईटवर आपण काय केलेलं आहे उपलब्ध करून दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही डीलच्या वेब पेजला व्हिजिट कराल त्यावेळेला तुम्हाला तिथे ते निश्चितच मिळेल. त्यामुळे सध्या काही मुद्रित स्वरूपात आहे तर काही मात्र सॉफ्ट कॉपी स्वरूपामध्ये शिक्षण क्रमाच्या अंतर्गत अध्ययन साहित्य जे आहे ते काय आहे उपलब्ध आहे. मला अध्ययन किंवा अभ्यास साहित्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल का? तर नाही. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शिक्षण क्रमाचं शुल्क जे घेतलं जातं त्यामध्ये प्रवेशाचं शुल्क असतं, परीक्षेचं शुल्क असतं, त्याच पद्धतीने तुमचे अंतर्गत जे काही अंमलबजावणी असते त्याचंही शुल्क त्याच्यामध्येच असतं आणि अध्ययन साहित्याचं शुल्क सुद्धा त्यामध्येच आहे. त्यामुळे अध्ययन साहित्यासाठी वेगळं काही शुल्क आपल्याला भरावं लागत नाही. अभ्यास साहित्य किंवा अध्ययन साहित्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे मात्र खूप महत्वाचं आहे. कारण इतर पुस्तकं किंवा संदर्भ पुस्तकं आपण जी बघत असतात त्यापेक्षा निश्चितच काय आहेत अध्ययन साहित्य हे वेगळं आहे. कारण आपण बाहेरून शिक्षण पूर्ण करत असल्यामुळे जी काही अभ्यासाची शैली असते किंवा ज्या अभ्यास साहित्याचे आपण पुरवलेलं असतं त्याची भाषा शैली जी आहे ती आपल्याला समजेल अशीच असते. कारण इथे विद्यार्थी आणि शिक्षक जो आहे हा समोरासमोर नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणून अध्ययन साहित्याची रचना जी आहे ती त्याच पद्धतीने केली जाते आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काय केलेली आहे आपण विभागणी केलेली आहे. नोट्स बनवण्यासाठी बाजूला डाव्या हाताला काय केलेलं आहे आपण मार्जिन म्हणजे एक समास मोठा दिलेला असतो की जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचत असतात किंवा अध्ययन साहित्य वाचत असतात त्यावेळेला तुम्हाला एखादा वेगळा अनुभव आठवण्याची शक्यता आहे, एखादं उदाहरण आठवण्याची शक्यता आहे किंवा बारीक काही वेगळे तुम्हाला मुद्दे आठवण्याची शक्यता आहे. तर ते नोट डाऊन करण्याच्या अनुषंगाने डाव्या हाताला एक मोठा समास दिलेला असतो की ज्यामध्ये तुम्ही तुमचे छोटे छोटे पॉईंट जे आहेत ते काय करू शकतात लिहून ठेवू शकता. वेगवेगळी उदाहरणं तिथे दिलेली आहेत, उदाहरणासह स्पष्टीकरण तिथे दिलेलं आहे, ओघोती भाषा आहे त्या अध्ययन साहित्याची. त्याच पद्धतीने
छोटेसे काही अवघड शब्द जे काही असतात त्याचा छोटा शब्दकोश तिथे दिलेला असतो, म्हणजे एक 7-8 शब्द, 10 शब्द, जे असे असं वाटतं की तुम्हाला ते समजणं कठीण वाटेल, तर त्याचे पर्यायी अर्थ जे काही आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले असतात, सारांश दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पूर्ण प्रकरण किंवा पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर किंवा प्रत्येक प्रकरणनिहाय आपण म्हणूया तसं तर तिथे एक आपल्या स्वयं अध्ययनासाठी किंवा स्वतःचं मूल्यांकन करण्यासाठी काही प्रश्न दिलेले असतात की जेणेकरून तुम्हाला नेमकं काय समजलं आहे, कितपत समजलेलं आहे, याचा आढावा काय करता येतो, तुमचा स्वतःचा स्वतःला घेता येतो. अशा प्रकारचं अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आणि ओघवत्या शैलीमध्ये हे अध्ययन साहित्य काय आहे उपलब्ध आहे. अध्ययन साहित्य कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे? सध्या फक्त मराठी भाषेतच आहे. फक्त एम ए इंग्लिश जे आहे किंवा एम ए हिंदी जे आहे हे मात्र इंग्लिश आणि हिंदी त्या पद्धतीने लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. पण इतर शिक्षण क्रमांची जी काही भाषा आहे तर ती संपूर्ण काय आहे? मराठी आहे. फक्त एम कॉमचे काही पेपर जे आहेत तर ते मात्र इंग्रजीमध्ये आहेत. बाकी मात्र जवळपास जर विचार केला तुम्ही तर 98% मटेरियल जे आहे हे काय आहे? मराठी माध्यमातलंच आहे. तर सध्या ते अवेलेबल आहे. त्या जशी डिमांड असते किंवा विद्यार्थीचा म्हणजे आपल्याकडे प्रवेश घेणारे विद्यार्थी जे आहे त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता जास्तीत जास्त मराठी माध्यमाचे विद्यार्थी आपल्याकडे येत असतात. आणि म्हणून आपल्या अध्ययन साहित्य किंवा जे काही निर्मिती केलेली आहे त्याची भाषा जी आहे ती सध्या काय आहे? मराठी माध्यमातूनच उपलब्ध आहे. सर्व शिक्षण क्रमांसाठी अध्ययन साहित्य उपलब्ध आहे का? मित्रांनो, मगाशी मी याबद्दल थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शिक्षण क्रम असे आहेत की त्याला आपण काय करू शकत नाहीये, अध्ययन साहित्य जे आहे ते आपण उपलब्ध करून देऊ शकत नाहीये किंवा त्या अनुषंगाने तशी त्याची डेव्हलपमेंट आता सध्या नसल्यामुळे. बाकी एम ए वगैरे किंवा इतर जे काही शिक्षण क्रम जे आहेत तर त्याला मात्र अध्ययन साहित्य आहे. आणि त्या अध्ययन साहित्याच्या अनुषंगाने हे पण एक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याच्या सूचना ज्या आहेत की कोणत्या शिक्षण क्रमांना अध्ययन साहित्य आहे कोणत्या शिक्षण क्रमांना नाहीये तर त्या पद्धतीने हे प्रवेशाच्या वेळेला आपल्याला सगळं काय केलं जातं, स्पष्ट हे केलं जातं. कोणत्या शिक्षण क्रमांसाठी अध्ययन साहित्य उपलब्ध आहे? तर मित्रांनो, आता आपण बघूया की कोणत्या साहित्यासाठी म्हणजे कोणते शिक्षण क्रमांसाठी अध्ययन साहित्य जे आहे ते उपलब्ध आहे ते आपल्याला काय करता येईल, एका दृष्टिक्षेपात बघता येईल. ज्या शिक्षण क्रमांना अध्ययन साहित्य उपलब्ध आहे त्याची सूची सुद्धा आपण आपल्या वेब पेजवर दिलेली आहे. तरीही आपल्या माहितीसाठी आपण बघणं अतिशय गरजेचं आहे की साधारणतः काही शिक्षण क्रमांच्या अंतर्गत जे अध्ययन साहित्य जे आहे ते एडिटेड म्हणजे मुद्रित स्वरूपात आहे, त्यांची छपाई प्रॉपर झालेली आहे, त्याची पुस्तकं अवेलेबल आहेत. पण मात्र जे सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध आहे जे वेब पेजवर आपण टाकलेलं आहे तर ते अध्ययन साहित्य अनएडिटेड आहे. त्याची डेव्हलपमेंट थांबलेली असल्यामुळे ते अनएडिटेड साहित्य आपण त्याच्यावर टाकलेलं आहे. पण मात्र आपला उद्देश जो आहे शिकण्याचा उद्देश जो आहे तो मात्र काय होतो आहे, पूर्ण होतो आहे. त्या अनुषंगाने काही सूचना सुद्धा विभागाने तशा दिलेल्या आहेत की कोणतं अध्ययन साहित्य जे आहे ते एडिटेड आहे कोणतं अनएडिटेड आहे आणि कोणकोणत्या विषयांना आपल्याला अवेलेबल आहे. एम कॉम प्रोग्राम साठी जर म्हटलं तर फर्स्ट आणि सेकंड इयर मध्ये बघा सॉफ्ट कॉपी मध्ये कसं उपलब्ध आहे किंवा ज्याच्या पुढे नाहीये तिथे आपण नो स्टडी मटेरियल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे प्रवेशाच्या वेळेला की कोणत्या शिक्षण क्रमाला अध्ययन साहित्य आणि कोणत्या पेपरला नाहीये. पण तरीही काळजी करायचं कारण नाहीये, कारण जरीही अध्ययन साहित्य नसलं तरीही सुद्धा काउन्सिलिंग सेशन्सच्या अंतर्गत जेव्हा आपण सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करत असतो त्यावेळेला आपल्या ज्या काही फॅकल्टीज आहेत की ज्याच्यामुळे तुमचे शैक्षणिक प्रश्न जे आहेत ते कमी होतात तर ते निश्चितच आपल्याला अध्ययन साहित्य जे आहे किंवा काही मटेरियल आहे काही नोट्स वगैरे जे आहेत ते काय करत असतात, देत असतात. त्यामुळे आपल्याला खूप काही असं अडचणी येत नाही. आणि शिवाय रेग्युलरचाच आपला सिलेबस असल्यामुळे त्या अनुषंगाने इतरही काही संदर्भ पुस्तकं जी आहेत ती अवेलेबल असतात. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा आपण काय करू शकतो, आधार घेऊ शकतो. एम ए मराठीसाठी प्रथम वर्षाला चारही पेपरला प्रिंटेड बुक आहेत, द्वितीय वर्षाला चारही पेपरला काय आहे सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध आहेत. जेही सॉफ्ट कॉपीमध्ये आहे ते मात्र अनएडिटेड आहे, मात्र लक्षात घ्या. काही ग्रॅमॅटिकली मिस्टेक असण्याची शक्यता आहे, काही शब्दांमध्ये काही एखाद्या चूक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण फक्त विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता डेव्हलपमेंट थांबल्यामुळे, कारण पुस्तकांची छपाईचं कामकाज काही कारणास्तव थांबल्यामुळे आपल्याला पुढचं ते काम करता आलं नाही, परंतु किमान विद्यार्थ्यांपर्यंत हे नोट्स आपल्याला पुरवण्याचं जे काय आहे ती एक सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे. एम ए हिंदीसाठीही
प्रथम वर्षाला तुम्हाला सर्व विषयांना पुस्तकं आहेत, तर द्वितीय वर्षाला सॉफ्ट कॉपीत आहे. इंग्रजीसाठी सुद्धा त्याच पद्धतीने आहे, हिस्ट्रीला सुद्धा त्याच पद्धतीने आहे. पॉलिटिकल सायन्सला मात्र बघा, पहिल्या वर्षाला एक म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा जो पेपर आहे त्याच्या आपल्या काय झालेले आहेत, पुस्तकात जी छपाई केलेली होती ती संपलेली असल्यामुळे त्याचे आपण स्कॅन कॉपी जे आहे ते विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करत असतो, म्हणजे ते सुद्धा काय आहे, स्टडी मटेरियल मध्येच आहे. पण मात्र त्याची पुस्तकं आहेत ती फक्त काय आहेत, स्कॅन करून आपण ती विद्यार्थ्यांना दिलेली आहेत. आणि एकच पुस्तक जे आहे ते सध्या प्रिंट मध्ये अवेलेबल आहे. सेकंड इयरला मात्र चारही पेपर तुम्हाला पुन्हा सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध आहेत. एमए इकॉनॉमिक्सला मात्र प्रथम आणि द्वितीय वर्षाला सगळ्याच पेपरला सॉफ्ट कॉपी मध्ये मटेरियल अवेलेबल आहे. इथे कुठल्याही प्रकारचं प्रिंट मटेरियल वगैरे नाही, तेही आपण वेब पेजला काय केलेलं आहे, अपलोड केलेलं आहे. सोशियोलॉजीचा जर आपण विचार केला तर एकूण तीन पुस्तकं सध्या प्रिंट मध्ये अवेलेबल आहे. एक पुस्तक आपलं प्रिंट संपलेलं असल्यामुळे त्याची स्कॅन कॉपी, म्हणजे पूर्ण पुस्तकाची स्कॅन कॉपी आपण विद्यार्थ्याला देत असतो. आणि सेकंड इयरला पुन्हा आणखी सगळे विषय सॉफ्ट कॉपी मध्ये आहेत. डिफेन्स स्टडीज आपण म्हटलं तर त्याची फी सुद्धा आपण कमी केलेली आहे. आणि दोनही वर्षाला ह्या शिक्षण क्रमाला मात्र काय नाहीये, अभ्यास साहित्य नाही. विद्यापीठाने अभ्यास साहित्याची कुठलीही फी जी आहे ती आपल्याकडनं आकारलेली नाहीये, त्यामुळे इथे आपण स्पष्ट केलेलं आहे जे विद्यार्थी डिफेन्सचं ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी मात्र या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. पण तरीही काळजी करायचं नाहीये, कारण सेशनच्या वेळेला आपले जे काही प्राध्यापक असतात, जे कॉन्सिलर असतात, ते काय करतात, आपल्याला सिलेबसनुसार नोट्स वगैरे किंवा जे काही मटेरियल आहे त्याच्या संदर्भात चांगलं सखोल असं मार्गदर्शन ते करत असतात. एम ए एज्युकेशनचे आहे तर एम ए एज्युकेशनला प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी जे आहे, तर प्रथम वर्षासाठी पुन्हा आणखी आपल्याला प्रिंट बुक आहेत आणि द्वितीय वर्षासाठी पुन्हा आपल्याला काय आहे, सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे अशा प्रकारे अध्ययन साहित्याची जी काही रचना आहे किंवा अध्ययन साहित्या संदर्भात जे काही आहे, तर हे स्वरूपामध्ये आता सध्या जे आहे ते पुरवलं जात आहे. भावी काळामध्ये पुन्हा जेव्हा आपला सिलेबस आता बदलेल, त्या सिलेबसच्या अनुषंगाने स्टडी मटेरियल आपलं नव्याने डेव्हलप होईल, त्यावेळेला मात्र जी परिस्थिती असेल त्या पद्धतीने किंवा ते जे काही नियम लागू असतील किंवा त्याचे जे काही विद्यापीठाद्वारे किंवा डील विभागाद्वारे जे काही निर्णय असतील ते मात्र आपल्याला काय होतील, लागू असणार आहे. इथे बंधनकारक असणार आहे, कारण तशा सूचना मात्र प्रवेशापूर्वी या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मला अभ्यासासाठी अतिरिक्त पुस्तकांची गरज आहे का, तशी आवश्यकता नाहीये. कारण आपली जी काही पुस्तकं आहेत, म्हणजे आपली जी अध्ययन साहित्य आहेत, जो काही सिलेबस तुम्हाला अलॉट केलेला आहे, त्या सगळ्या सिलेबसच्या अंतर्गत जेवढेही काही युनिट आहेत त्या युनिट वाईज आपलं काय आहे लिखाण केलेलं असल्यामुळे अतिरिक्त साहित्य वाचण्याची गरज नाहीये. शिवाय प्रत्येक युनिट खाली वेगळे अजून संदर्भासाठी तुम्हाला जर असं वाटलं की मला अजून चांगल्या पद्धतीने माहिती मिळावी, अजून मला अधिक माझं वाचन वाढावं, अजून मला ज्ञानामध्ये भर पडावी असं ज्यावेळेला वाटतं आहे, तर त्याच्यासाठी संदर्भ सूची सुद्धा दिलेली आहे. पण तशी फारशी काही आवश्यकता नाहीये. पण अधिक माहितीसाठी, अधिक अभ्यासासाठी आपण काय करू शकतात, अतिरिक्त पुस्तकही वाचू शकतात किंवा तुम्हाला जर घ्यायची असेल तर ते घेऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य कधी पुरवले जाईल, मित्रांनो, जेव्हा तुमचे ऑनलाईन प्रवेश होतात आणि ऑनलाईन प्रवेश झाल्यानंतर मग आपली पात्रतेनंतर जेव्हा तुमचं कन्फर्मेशनच्या अनुषंगाने तुम्हाला जेव्हा मेसेज येतो आणि त्यानंतर मग आपले सेशन्स वगैरे जेव्हा डिक्लेअर होतात, तर त्यावेळेला आपल्याला काय केलं जातं, अध्ययन साहित्य कशा पद्धतीने पुरवलं जातं आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते. म्हणजे आपल्याला सुरुवातीला आपण काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, म्हणजे लक्षात आलं असेल आपल्याला की आपण ऍडमिशन कन्फर्मेशन झाल्यानंतर मग आपण काय करत असतो, विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप असतील, टेलिग्राम असतील, ह्या ज्या माध्यमातून आपण ग्रुप तयार करतो आणि मग संबंधित विद्यार्थ्यांना काय केलं जातं, या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात. शिवाय आपण टेंटेटिव्ह टाइम टेबल जे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की सर्वसाधारणतः अध्ययन साहित्य हे आपल्यापर्यंत केव्हा येतं आहे. अध्ययन साहित्य घरी पाठवले जाईल का, नाही. इथे मात्र कुठल्याही प्रकारे घरपोच सेवा उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना डील विभागामध्ये येऊनच अध्ययन साहित्य काय करावं लागतं, घ्यावं लागतं. विद्यार्थ्यांना वेगळी असं सेवा नसल्यामुळे, कारण इतर साहित्य जे आहे ते आपलं सॉफ्ट कॉपीत असल्यामुळे तुम्ही एनी आहो एनी टाइम केव्हाही तुम्ही ते डाउनलोड करू शकता. पण मात्र मुद्रित साहित्य ज्या ज्या शिक्षण क्रमांना अवेलेबल आहे त्याची पुस्तकं घेण्यासाठी आपल्याला डील विभागातच यावं लागतं. अभ्यास साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे का,
तर अभ्यास साहित्य द्वितीय वर्षाच्या आणि काही शिक्षण क्रमांचे प्रथम वर्षाचं जे आहे ते ऑनलाईन उपलब्ध आपण करून दिलेलं आहे. आणि मी मगाशी पण म्हटलं की ते अनएडिटेड मटेरियल आहे, पण मात्र सविस्तर सगळ्या नोट्स ते आहेत, संपूर्ण चॅप्टर्स त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, जेवढा सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या अनुषंगाने डिटेल्स आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या अर्धवट नोट्स आपण म्हणणार नाहीये, तर त्या सुद्धा आपल्याला अभ्यासासाठी ऑनलाईन काय केलेले आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत. मी वेबसाईटवरील उपलब्ध अध्ययन साहित्य डाउनलोड करू शकतो का? हो, तुम्ही डाउनलोड करू शकता. माहिती स्तव तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता. वाटलंच तुम्हाला प्रिंट काढायची, तुम्ही प्रिंटही काढू शकता आहात आणि चांगल्या पद्धतीने काय करू शकता, अभ्यास सुद्धा हा करू शकता आहात. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन साहित्य मिळण्याच्या अनुषंगाने किंवा डील विभागाकडनं जी काही सुविधा पुरवली जाते आहे त्या अनुषंगाने असे एक ना एक अनेक प्रश्न जे आहेत ते असतात, त्याची उत्तरं मात्र देण्याचा काय केलेला आहे मी या भागामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि अजूनही अधिक माहिती जर आपल्याला अपेक्षित असेल, हवी असेल, पुन्हा आपला दूरध्वनी क्रमांक जो आहे 0257-2557-495 आणि 2258-496 या दूरध्वनी क्रमांकावर जर आपण संपर्क साधला किंवा प्रवेशाच्या पूर्वी हे सगळं आपल्या वेब पेजला आपण अपलोड केलेलं असतं, ते मात्र बारकाईने काय करायचं आहे, बघून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. आणि तरीही अजूनही हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर आपल्या मनात अजून काही प्रश्न असतील तर निश्चितच आपण काय करू शकता, त्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क हा साधू शकता आहात. पुढील भागात मित्रांनो आपण या प्रवेशाच्या अनुषंगाने कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे त्याशी त्याबद्दलही जे प्रश्न विचारले जातात त्यावर आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.